माझं सोलापूर न्यूज चॅनल। शालेय विद्यार्थिनी वर्गात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। यमुना चंदू काळे राहणार मुळेगाव। माझी मुली पहिल्यापासून नववीपर्यंत माय स्कूलला होते, मग लॉकडाऊन लागल्यामुळं काय त्याला शाळेला पाठवलं नाही। मग मी म्हणले जाऊ दे सरची गाडी वाट बघून बघून दीड महिना मी वाट बघितली। बघितल्यानंतर नाही नाही झाल्यावर मी म्हणले एवढे तर वर्ष इथं होटगीला काढू दे म्हणून ठीक आहे तिथं मग वैष्णवीला पाठवले, सुरेशला आणि वैष्णवीला पाठवल्यानंतर ते काय वेळोवेळी मॅडम सांगायची ए वैष्णवी बाथरूम साफ कर, ए कोटेक्स उचल, तुला पाळी येतील। त्यांनी म्हणा मला एम सी होत नाही काय नाही, मावशी मला महिन्यातनं एकदा होत आहे पण माझं मी साफसफाई करून घेते, झाडू मारायचं दिवसभर, मग पाय दाबा म्हणायची। नंतर ना रात्रीला त्यांनी उठून अभ्यासला बसली तरी पण त्याला टोचन द्यायची का म्हणून की तू कुणाला तर फोन लावते, त्याच्याकडं मोबाईल ना नसताना तरी पण त्याला तेसलं क्वेश्चन करत होते। माझी मुली सांगितली, एक वेळा सांगितली, दोन वेळा सांगितली, मी मॅडमला विचारली मॅडम वेळोवेळी असं तुम्ही घटना जर केलं तर हे शब्द तुम्हाला लय भारी पडणार असं माझ्या भावाची मुलगी सांगती पण झालेलं आहे। कधी झालं होतं? माझ्या भावाची मुलगी 2019 झाले। तुमच्या मुलीचं पूर्ण नाव सांगा। वैष्णवी चंदू काळे। काल रात्री जावस पर्यंत पोरीला काढून टाकले ती खाली, फाशी घेतलेलं मुलीला, केस निघून पडते ती का कानातले तुटते ती का हातातले बांगड्या फुटते ती का, मला हेच प्रश्न घालायचा आहे। दुसरं काय जे पण हाय माझ्या लेकराच बरोबर इन्क्वायरी करायला पाहिजे। इथं लागलंय फाशी घेणार लेकरूला एवढं लागतंय, कानातलं तुटतंय, केस उपडून काढते ती, मान तोडले ती। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।